महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात राज्यातही वक्फ जमिनी संबंधी घोटाळा झाला असून काँग्रेसच्या नेत्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्या आहेत असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना केला. संसदेत वक्फ बोर्डासंबंधीचे जे विधेयक मांडण्यात आलं आहे त्यामुळे यासंदर्भात पारदर्शकता येणार आहे म्हणून विरोधकांनी या विधेयकाला विरोध केल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वक्फचा घोटाळा झाला आणि वक्फच्या जमिनी या कोणी कोणी लाटल्या त्यात कोणकोण काँग्रेसचे नेते होते हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्याचा अहवाल देखील समोर आलेला आहे. यांना वक्फशी काही घेणं देणं नाही आहे, त्या जमिनीशी यांना घेणं देणं आहे. त्या जमिनी कशा लाटता येतील हा यांचा प्रयत्न आहे. जे बिल आलं होतं त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येणार होती. हे जे काही जमिनी लाटणारे लोक आहेत यांना टास पडणार होती म्हणून त्यांनी त्याचा विरोध केला. पण ठीक आहे, आता ते बिल समितीकडे आहे, त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल.